जोशी न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत आणि त्याचा उहापोह करण्याचा, त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आम्ही लेखाजोखाच्या माध्यमाने आणि वेगवेगळ्या स्पेशल रिपोर्ट्सच्या माध्यमातून करतो आहे. कालच्या दिवसभरातली सगळ्यात चर्चेत राहिलेली गोष्ट ती म्हणजे अजित पवारांचा राजीनामा. अजित पवारांनी अचानकपणे दिलेल्या राजीनाम्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादळच उठलं. ईडीच्या कारवाईनं व्यथित झालेले अजित पवारांनी राजीनाम्याचं खरं कारण सांगत पवार कुटुंबातील वादाच्या चर्चेवरही पडदा टाकला. अजित पवारांच्या राजीनामा नाट्यावर तब्बल 20 तासानंतर असा अश्रूंनी पडदा पडला. शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. अनेकांनी अनेक तर्कवितर्क लढवले, त्यात शरद पवारांनी राजीनाम्याचं कारण सांगितलं, पण अजित पवारांच्या मौनानं संभ्रम वाढत गेला. अखेर अजित पवारांनी मौन सोडत आपल्या भावनांना वाट करून दिली. या सगळ्याच्या संदर्भामध्ये मी माझी मानसिकता तयार ठेवली होती आणि तिथनं राजीनामा दिल्यानंतर मी माझंच म्हणजे चला तर कुठंतरी शांतपणे जरा बसावं म्हणून मी एका ठिकाणी त्या ठिकाणी गेलो होतो आणि तिथं थांबलो. ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याच्यातनं दुसरं काही त्याच्या पाठीमागचं कारण नाही आणि ग्रहकलह वगैरे काही नाही. अत्यंत कणखर, स्पष्ट वक्ता आणि सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांचा फुटलेला बांध त्यांच्या मनात सुरू असलेल्या वादळाची साक्ष देत होता. मी नंतर माझ्या मनाला प्रश्न विचारला की ह्याच्यात साहेबांचा दुरान्वय पण संबंध नाही, फक्त कदाचित अजित पवार त्या बोर्डात होता आणि अजित पवारांचं आणि शरद पवारांचं रिलेशन आहे आणि म्हणून त्यांना तिथं कोट केलं का काय. अजित पवारांनी राजीनाम्याचं कारण सांगतानाच पवार कुटुंबातील कलहाच्या बातम्या फेटाळून लावल्या. त्याआधी पवार कुटुंबियांनी बंद दाराआड 15 तास कौटुंबिक चर्चा केली. असा काही ग्रहकलह नाही. काल पवारसाहेबांनी सांगितलं तेच खरं आहे. आम्ही जरी आमचा परिवार मोठा असला तरी घरातली ज्येष्ठ व्यक्ती जे सगळ्यांचं ऐकते, मार्गदर्शन करते, त्या पद्धतीनं ते गोष्टी घडतात. ज्या शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं गुन्हा दाखल केला त्या घोटाळ्याच्या आरोपांवरही अजित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. की 25,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला हे सगळं बघत असताना मी विचार करायचो की ज्या बँकेमध्ये 11,500 ते 12,000 कोटीच्या ठेवी आहेत, डिपॉझिट आहे, त्या बँकेमध्ये 25,000 कोटीचा भ्रष्टाचार कसा होईल. दरम्यान भाजपनं मात्र अजित पवारांचे हे आरोप फेटाळून लावलेत. अजित पवार या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष काम करत आहेत. पवारसाहेबांचं तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे कोणाला त्रास देण्याचा आणि कोणाला जलील करण्याचा विषयच नाही आहे. हा प्रामुख्याने कोर्टाने दिलेला आदेश आहे. बरं, आता मी कालही पुण्यामधल्या प्रेस कॉन्फरन्समधून आणलं की शेवटी ही इन्क्वायरी लावली कोणी. 2010 साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांना जाणवलं की राज्य सहकारी बँकेमध्ये आउट ऑफ द वे जाऊन काही लोन्स दिली गेलेली आहेत, त्याची रिकव्हरी होत नाही आहे, बँक तोट्यात आहे, तर त्यांनी इन्क्वायरी लावली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रंगलेल्या अजित पवारांच्या या नाराजी नाट्यावर आज पडदा पडला असला तरी अजित पवारांच्या मनातलं वादळ शमलं का हा कार्यकर्त्यांच्या मनात पडलेला प्रश्न आजही कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शरद पवारांनी शुक्रवारी ईडीला थेट अंगावर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं होतं, पण अजित पवारांनी नेमकं त्याचवेळी राजीनाम्याचं हत्यार उगारून आपल्या काकालाच पुरतं अडचणीत आणल्याचं बोललं जात आहे. आपण पाहूयात पवार घराण्यामध्ये पार्थसाठी नेमकं कसं महाभारत सुरू आहे. मला स्वतःलाच वाटतं की या संदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये मी कुठल्याही संस्थेमध्ये नसताना मी म्हणजे मी माझं नाव त्या ठिकाणी आलं त्याच्याबद्दल त्यांची अस्वस्थता उज्जीविकता ही प्रामुख्यानं अशा प्रकारचा एक्स्ट्रीम निर्णय घेण्याच्यामध्ये असावा असं मला स्वतःला वाटतं. शिखर बँक घोटाळ्यात आपलं नाव गोवलं गेल्यानंच उद्विग्न होऊन अजित पवारांनी राजीनामा दिला असावा असं शरद पवार कितीही सांगत असले तरी अजित पवारांच्या नाराजीची त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडून इतरही कारणं सांगितली जात आहेत.
ईडीच्या गुन्ह्यावरून अजित पवारांना खरंच राजीनामा द्यायचा असता तर त्यांनी तो गुन्हा दाखल झाल्याच्या दिवशीच म्हणजेच 24 सप्टेंबरलाच दिला असता. त्यासाठी ईडीच्या विजयोत्सवाचा मुहूर्त साधण्याची काहीच गरज नव्हती. किंबहुना एवढं टोकाचं पाऊल उचलण्या अगोदर ते नक्कीच शरद पवारांशी बोलूही शकले असते. पण त्यांनी राजीनामा देण्या अगोदर शरद पवारांना साधं विश्वासातही घेतलं नाही. हे आम्ही सांगत नाही तर स्वतः शरद पवारच सांगतायत. येत असताना नंतर माझ्या कानावर एक आणखीन बातमी आली की विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज राजीनामा दिलेला आहे. राजीनामा देण्याच्या संबंधीची चर्चा त्यांनी आम्हा कुणाशी केलेली नव्हती आणि अशा परिस्थितीत त्यांनी राजीनामा दिला ही त्याची कारण व्यवस्था कारण याच्या संबंधीची यत्किंचितची माहिती मला नव्हती. आमच्या कुटुंबात कोणतेही वाद नसल्याचं पवार सांगत असले तरी आजही कुटुंबात माझा शब्द अंतिम मानला जातो हे पवारांनी आवर्जून का सांगितलं असावं हे मात्र कोड उलगडत नाहीये. मी तुम्हाला कुटुंब प्रमुख सांगतो, पवार कुटुंबात यत्किंचितची वाद नाही, अजिबात वाद नाही. आम्ही सगळेजण एका विचाराने वागणार. माझ्या घरामध्ये प्रथा अशी आहे की जो कुटुंब प्रमुख असतो त्याचा शब्द अंतिम असतो. याच्यापूर्वी माझे अन्य बंधू होतात ते हयात नाहीत. ते हयात असेपर्यंत त्यांचे निर्णय माझ्यासह सगळे मान्य करत असत. पण अलीकडच्या काळामध्ये माझ्या कुटुंबामध्ये कौटुंबिक कुठल्या प्रकारचे निर्णय हे माझे निर्णय याचा सन्मान माझ्या कुटुंबामध्ये सगळे करतात आणि म्हणून माझ्या कुटुंबामध्ये यत्किंचितची काही वाद नाही. आता आपण पवार काका पुतण्यात नेमके कशावरून वाद सुरू असावेत यासंबंधीच्या शक्यतांवर एक नजर टाकूयात. सर्वात आधी पार्थच्या उमेदवारीचा वाद काय होता तोही बघूया. पार्थच्या उमेदवारीला पवारांचा विरोध असूनही अजितदादांनी त्याला मावळमधून उभं केलं. पण मावळमधून पार्थ पवार तब्बल 2,15,000 मतांनी हरले. याउलट सुप्रिया सुळे मात्र बारामतीमधून तब्बल 1,50,000 मतांनी जिंकल्या. हा इतिहास अगदी ताजा आहे. आता तिकडे विधानसभेसाठी पवार कुटुंबातील दुसरे युवराज रोहित पवार आजोबांच्या आशीर्वादाने कर्जत जामखेडमधून लढणार हे नक्की झालंय. मग पार्थचं काय होणार या चिंतेनं अजितदादा अस्वस्थ होणारच ना. समजा पार्थच्या उमेदवारीसाठी अजित पवारांनी राजीनाम्याचं हत्यार उगारलं असेल तर अजित पवारांच्या वयाएवढं तब्बल 60 दशकांचं राजकारण केलेले मुरब्बी काकाही काही कमी नाहीयेत. त्यांनीही मग चक्क पुतण्याचाच हवाला देऊन पारच्या उमेदवारीचा हा असा परस्परच निकाल लावून टाकलाय. की माझी भेट झाली, माझी चर्चा झाली, त्यांच्या चिरंजीवांना मी विचारलं. त्यांनी आपल्या चिरंजीवांना असं सांगितलं की बाबा तू सुद्धा राजकारणात जाऊ नकोस, त्याच्यापेक्षा व्यवसाय केलेला बरा. आज राजकारणामध्ये इतक्या म्हणजे साहेबांच्या सारख्या साहेब म्हणतात किंवा काका म्हणतात की काकांच्यासारख्या व्यक्तीला सुद्धा कधी आयुष्यात त्यांना अशा कामाच्यासाठी कुठल्या कौतुकाची करावी लागली नाही तर त्यांनाही नोटीस येते आणि त्यांचीही चौकशी करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे पाहिलं तर या क्षेत्रात आपण न राहिलेलं बरं. हे झालं पारच्या उमेदवारीसाठीचं महाभारत. आता जरा पार्टीतल्या लीडरशिप क्रायसिसकडे वळूयात. या विधानसभेत खरं तर अजितदादांना मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून राष्ट्रवादीने मैदानात उतरणं अपेक्षित होतं. पण सिंचन घोटाळ्याचा फटका बसू नये म्हणून स्वतः शरद पवारच वयाच्या 78व्या वर्षी मैदानात उतरलेत. तेच राज्यभर दौरे करतायत. बरं समजा शिवस्वराज्य यात्रेत अजितदादा होते म्हणावं तर तिथंही संभाजी फेम डॉक्टर अमोल कोल्हे हेच केंद्रस्थानी होते. बरं हे कमी की काय म्हणून साहेबांनी अजितदादांचे पार्टीतले प्रतिस्पर्धी उदयनराजे यांनाच प्रोजेक्ट करण्याचा घाट घातला होता. पण त्याआधीच ते भाजपवासी बनले तो भाग अलहिदा. थोडक्यात काय तर मग काकाच्या पार्टीत पुतण्याची अशी घुसमट होत होती. पण काका जिवंत असेपर्यंत बंड करणार नाही हा पण स्वतः अजित पवारांनीच केलाय. मग करायचं काय तर फक्त राजीनामा अस्त्र हाती उरतं. पण तो देतानाही आपलं उपद्रव मूल्य दाखवता आलं पाहिजे ना. शेवटी काकाचाच पुतण्या. कदाचित म्हणूनच अजितदादांनी राजीनाम्यासाठी हे अचूक टायमिंग साधलं असावं. बरं राजीनामा दिला तर दिला, वरून गायबही झाले. थोडक्यात काय अजितदादा आपल्या सनकी स्वभावाला जागले आणि त्यातूनच हे नाराजीनामा नाट्य घडलं असावं. ब्युरो रिपोर्टसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
विधानसभा निवडणुकांच्या बातम्यांकडे आपण वळूया. मुंबईमध्ये यांना नालासोपाऱ्यातून विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध बहुजन विकास आघाडी असा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडून उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच प्रदीप शर्मांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मुंबई पुलिस से थोड़ी गलती हो गई कि उन्होंने यहाँ ध्यान नहीं दिया. अगर वो ध्यान देते मुंबई पुलिस तो जिस तरह दाऊद को भगाया इनको भी भगाते थे. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची तुलना डॉन दाऊद इब्राहिमशी केल्यामुळे त्यांचे समर्थक आता आक्रमक झाले. तर शर्मा यांना त्यांच्यावर असलेल्या एका फौजदारी खटल्याची आठवणही करून देण्यात आली आहे. मुळात त्यांचं गाव सोडून इकडे आले, ते काय कोणाला सोडायला लावणार. आणि हा जो त्यांचं म्हणणं जे आहे हा त्यांचा गैरसमज आहे. शर्मा या एका व्यक्तीने कोणालाही कोणाच्या विरोधात तो लढला नाही, तो त्या खाकी वर्दीत लढला, राज्य सरकारांच्या ताकदीने लढला. IPCची त्याच्यावर अनेक कायद्याचे जे त्यांच्या मागे पाठबळ होतं त्यांनी लढला, कायद्याचा काही ठिकाणी दुरुपयोग केला, त्याबाबत सुद्धा त्यांना योग्य ती शिक्षा काही प्रमाणात भोगायला लागलेली आहे. नालासोपारा विधानसभा मतदारसंघात आतापासूनच ठाकूर विरुद्ध शर्मा या राजकीय सामन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे. विजय देसाईसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा. न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि अजून काही स्पेशल रिपोर्टसाठी काही क्षणात भेटूया.